उत्तर प्रदेशातल्या रामपूरमध्ये 14 तरुणांच्या टोळीनं मुलीला मारहाण करून तिच्यावर विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. रामपूरमध्ये एका शेतात दोन मुली आणि एक मुलगा बसलेले होते. तेवढ्यात काही तरुणांची टोळी तिथे आली. शेतात बसलेल्या या मुला मुलींना मारहाण देखील केली आहे. एवढंच नाही तर तिघांमधील एका मुलीसोबत त्यांनी अश्लील चाळे देखील केले आहेत. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ बनवून या टोळीनं तो सोशल मीडियावर देखील अपलोड केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 14 तरुणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक देखील करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार 26 मे रोजी घडला असून त्यातील पीडित मुलगी बेपत्ता आहे. दरम्यान या सर्व प्रकारामुळे उत्तर प्रदेशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवाय यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयार केलेल्या अँटी रोमिओ स्क्वॉड असतानाही अशा विनयभंगाच्या घटना कशा काय घडत आहेत असा प्रश्नही आता विचारला जाऊ लागलाय. दरम्यान रामपूरचे आमदार आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. निर्जन स्थळी मुलींनी जाण्याची गरज काय, हा बेशरमपणा कशासाठी असा निर्लज्ज सवाल त्यांनी केलाय. मेहनत की बात तो है नहीं, मौजूदा सरकार में जितने बलात्कार हुए हैं, हत्याएं हुई हैं, लूट हुई है, इसमें कोई हैरत की बात नहीं है. बुलंदशहर के हादसे के बाद हर शख्स को कम से कम अपनी घर की औरत को कोशिश करना चाहिए घर में रहे. इन लड़कियों को भी ऐसी जगहों पर नहीं जाना चाहिए जहाँ बेशर्मी का नंगा नाच हो. और हम तो योगी जी को धन्यवाद कहना चाहेंगे और मीडिया को भी मुबारकबाद देना चाहेंगे. इनकी अनदेखी से अपराध किस हद तक बढ़ रहा है.